आणि ब्रेकनंतर बातमी आहे लोणावळ्यामधनं. लोणावळा शहरात स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू होण्याची अजून एक दुर्दैवी घटना घडलेली आहे. त्यामुळे स्विमिंग पूलची सुरक्षा आणि हे पूल अधिकृत की अनधिकृत हा प्रश्न आता ऐरणीवरती आलेला आहे. जुना खंडाळा भागातील खासगी बंगल्यात एका पार्टी दरम्यान युवक स्विमिंग पूलमध्ये बुडाला. निखिल संपत निकम असं या मयत झालेल्या पर्यटक तरुणाचं नाव आहे. निखिल आणि काही मित्र लोणावळ्यात त्याच्या एका मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आले होते आणि त्या दरम्यान मंगळवारी रात्री उशिरा स्विमिंग पूलमध्ये बुडून त्यांचा मृत्यू झालेला आहे. मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेल्या सर्व तरुणांनी मद्यप्राशन केलेलं होतं आणि घटनेची माहिती समजताच लोणावळा शहर पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं असून त्यांच्याकडून ही दुर्घटना कशी घडली आणि त्याची कारणं काय आहेत याचा तपास केला जातोय. मात्र नगरपरिषद आणि पोलीस प्रशासन या स्विमिंग पूल प्रश्नावरती नक्की काय निर्णय घेतं, काय कारवाई करतंय याबाबत सर्वसामान्य नागरिकांच्या मनात साशंकता निर्माण होऊ लागलेली आहे. तर वारंवार नगरपरिषद आणि पोलीस प्रशासन खासगी बंगलेधारक यांना सुरक्षाविषयक सूचना देऊनही प्रशासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवण्यात येते. सुरक्षेचे कोणतेही उपाय या ठिकाणी दिसून आलेले नाहीयेत. तर या ठिकाणी CCTV यंत्रणाही नसल्याचं दिसून आलंय. याबद्दल बोलूयात आमचे प्रतिनिधी गणेश धुडम अत्याक्षणाला आपल्याबरोबर आहेत. गणेश, काय माहिती याबद्दल? नक्कीच विशाल, आपण पाहायला गेलं तर लोणावळा म्हणजे स्विमिंग पूल मध्ये पडून आणखी एकाचा बळी गेलेला आहे. लोणावळा शहरामध्ये असे अनेक स्विमिंग पूल आहेत ज्यामुळे हे पर्यटक पुणे मुंबईचे पर्यटक येत असतात. परंतु या स्विमिंग पूलाची जी सुरक्षा यंत्रणा ही राम भरोसे आहे. कारण की लोणावळा नगर परिषद असेल की लोणावळा शहर पोलीस यांनी वारंवार ह्या खासगी बंगलेधारकांची जी मीटिंग घेतलेली आहे या 9 वर्षाच्या निमित्ताने IPS असतील सत्यसाई कार्तिक यांनी अनेक वेळा वारंवार या बंगलेधारकांना किंवा हॉटेलवाल्यांना सांगूनही सुरक्षेचे कोणतेही उपाययोजना नाही. मात्र हे जे पर्यटक येतात येथे मौज मजा करतात, परंतु हे स्वतःही स्वतःची काही काळजी न घेतल्यामुळे ही जी दुर्दैवी घटना घडलेली आहे. हे काही युवक हे एका वाढदिवसानिमित्त लोणावळ्यामध्ये आले होते. मात्र हा जो युवक आहे याचा पाण्यामध्ये तोल जाऊन याचा मृत्यू झालेला आहे. परंतु आता घटनास्थळी लोणावळा शहर पोलीस दाखल झालेले. विशाल, धन्यवाद गणेश या सगळ्या तपशिलाबद्दल. आणि या सगळ्या घडामोडीनंतर दुपारच्या बातम्यांमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त News 18 लोकमत.